तर वामनदादा कर्डकांच्या अत्यंत सुंदर अशा भीमगीताने या व्याख्यानाचा मी समारोप करू इच्छितो. आपली इच्छा असेल तर मला काही गाणं गायचं होत नाही रे. गीत वामनदादाचं सर्वांच्या पाठ आहे पण या ठिकाणी गातो. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चोचीतला चारा देत होता सारा, चोचीतला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता लोपली निराशा, लोपली निराशा आता लोपली निराशा, सात कोटी मधी विकासाच्या आधी, सात कोटी मधी विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. शेवटचं कडवं खूप महत्वाचं आहे, ते आताच्या तथाकथित लीडरसाठी आहे. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी, वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, नाशिक काळाराम मंदिर, झुंज दिली खरी रामकुंडावरी, दगड गोटे खाया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली इतकारे, बाबा तुझ्या मताची माणसं मेली इतकारे. ते माणसं शोधण्यासाठी हा रौप्य महोत्सव आहे. परत एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी कौतुक करूया. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला. सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील.